राज्यात भाजपमध्ये देखील मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर आता भाजप प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा देखील हे प्रभारी आढावा घेणार आहेत. भाजपला राज्यामध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानं मोठे बदल होण्याची देखील शक्यता आहे. सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट देतील. सुशांत, आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्वाने भूपेंद्र यादव यांची प्रभारीपदी नेमणूक केली तर अश्विन वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली. आत्ताच तसं पत्र आलं, मात्र आपल्याला जी आता माहिती मिळते त्यानुसार या नेमणुकीनंतर आता भाजप महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे बदल होऊ शकतात. जी आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्याने माहिती दिली त्यानुसार भाजपला राज्यात आणि विशेषतः मुंबईत अपेक्षित यश न मिळाल्यानं भाजपचं केंद्रीय नेतृत्व जे आहे ते कुठेतरी भाजपच्या नेत्यांवर नाराज आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी भाजपमध्ये महाराष्ट्रात मोठे बदल होऊ शकतात. हे मोठे बदल नेमके काय असणार ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर उद्या भाजपची दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक आहे, यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या बैठकीतच हा निर्णय होऊ शकतो असं देखील आपल्याला कळतंय. आपण जर पाहिलं असेल तर भाजपनं राज्यात मिशन 45+ नारा दिला होता माहितीने, अर्थात भाजपला सर्वात कमी जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत, त्या मिळालेल्या आहेत आणि अपेक्षित यश भाजपला मिळालेलं नाहीये, त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा राज्यामध्ये काही मोठे बदल होतात का ते पाहणं महत्वाचं आहे. सुशांत, तुमच्याकडून अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.